पाहिले नमी तुला नको प्लीज स्टँडिंग ओवेशन नको नको स्टँडिंग ओवेशन मी गाणं बंद करतोय गाणं म्हणण्याचं खरंच कारण असं होतं की मुलगी बघण्याचा कार्यक्रम इथं होणार आहे बघूयात मग आता कोण कुणाला बघायला येणार आहे जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मधून विजय पटवर्धन आणि मेघना एरंडे 48 वर्षाची म्हातारी बघ सांगते वय 16 कसं काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा कसा कीर्त झालं आंधळा मारतोय डोळा हो या फोक्स बरोबर हिप हॉप्स करायचा दमले गो नको वाज बरे तू काय मला झिरो साईज करणार आहेस का सॉरी 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 मीच आहे देवा माझ्यासारखी इतकी सडपातळ मुलगी केक सुद्धा वर नाही पाठवलास काय चाललंय काय वरती मला नेहमी वाटत वायंगे नाही करण अजून आयंग पण मी एकटीच कारण अजून कोण आलंच नाही बस आता मी प्रतिज्ञा करते आज आज जर मला स्थळ आलं नाही तर तुझ्या वाट बघीन पोतं ठेवतात मध्येच पोत आईला पोत बोललं साखरेच नाही बुक्क्याच बुक्क्याच जाईन आता अरे काय झालं काय झालं काय काय झालं हळूहळू मुंडक तुटून मागच्या मागे पडेल काय झालं काय खेळ दिले झाले झालं बेल आहे ना वेलवर चढू द्यायला का मी मुंगी आहे का काय कापून टाकीन काय वेल नाही वेल वेल आईला कोणतरी आलं वाटत हाच दबाव वाजला होय बर वाजवायला बसवलीये हो पण ती नुसती बेल नाही बसवलेली त्याच्यावरती एक पाल पण बसवलीये पाल वा दरवाजावरची कडी का नाही वाजवली 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 पण ती तुला ऐकायला नाही आली ही काय थंडी आहे वाजली तरी ऐकू नाही यायला अरे हे बिंडोकच दिसते ना तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही जा जा तीर्थरूपांना बोल ते दुसरीकडे गेले म्हणजे ते ऍक्च्युली जाणार नव्हते हा हा सांगा काही कारण सांगा आता वाटतील ती कारण सांगा हे बघा नाही काही दाखवू नका मी जाहिरात बघून आलेलो आहे मला मुलगी बघायची आधीच खूप उशीर झालाय मला मुलगी बघायला झाला झाला तो काय सस्पेन्स सिनेमा आहे सुरुवात चुकवू नका शेवट कोणाला सांगू नका चिंचा आता परत कोणतरी आलं हे बघा वेळ वाया घालवू नका मला वेळ घालवला अजिबात आवडत नाही मी अत्यंत पंक्चुअल माणूस आहे वक्तशीर वक्तशीर माणूस आहे म्हणून घड्याळ नाही घातलंय मजेशीर आहे मजेशीर मजेशीर काय मजेशीर माझी शीर माझी शीर आखडली काय झालं एवढी मोठी बाई एकदम दाहीशी कशी झाली इकडे काय काय झालं मी असा भांग पाडत होतो अपचन झालेलं माझं मात अच्छा इकडे उगो मी याचा काय भांग पाडतो तर हसायला काय झालं दात काढायला काय झालं भांग पाडतो मी आजन मधनं म्हणजे काय दिसतं तसं भांग पाडल्यासारखं तर ते काय झालं मी कंगवा पायात पकडत होतो तेवढ्या पायाची शिर अशी कंगवा पायात पकडता हा अय्यो कसं करता म्हणजे असा पायात पायात पकडून असा झाले माकड चाळे करून झाले सगळ्याला हा म्हणते अरे मी पायात हातातच पकडतो गगवा असं भांग पाडत होतो तर सटकला त्याच्या पायात पकडत आखडली आखडली ना आखडली लक्ष नाही द्यायचं एकदम नीट होणार कसं काय माझी एक मैत्रीण आहे ना जाम आखडायची लक्षच नाही दिलं हड आली काय काय हाड
हाड, अरे हाड मोडायची वेळ आली आहे आता, पाय सुद्धा टाकता येत नाहीये. कशाला टाकताय? नका टाकू, पाय उपयोगी पडतो. समजा तुम्हाला लंगडी घालायची असेल काय वर करणार? अरे तसं पाय नाही टाकायचं मला. मी मुलगी बघायला आलोय, ती दाखवा लवकर. दाखवू? कशी दाखवू? कॉटन पाहिजे, सिंथेटिक पाहिजे, डिझाईन कशी आहे, पॅटर्न तुम्हाला आवडेल? एक मिनिट, एक मिनिट, आपण मुलगी बघण्याबद्दल बोलतोय ना. मग दाखवा काय दाखवा, कपडे बघायला आलात कदा? अरे ते कधी कुणी कशाला घ्यायचे ते लग्नानंतर बघू. आधी मुलगी दाखवा मला, बोलवा मुलीला, बोलवा. मही काय म्हैसे? ती जरा बरी दिसते. अहो तुम्ही बाई आहात ना? हो 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 हो. तरुणी नाही आहेत ना? तुमची जाहिरात वाचली मी, त्याच्यात ती मुलगी तरुण आहे, तुम्ही तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या दिसताय. ती जाहिरात मीच दिलीये 15 वर्षापूर्वी. अरे मग आता जाहिरातीत बदल करायचा ना. बदल कसला बदल? मला असली हिरवा फिरवी आवडत नाही. बदल काय बदल, मी ठाम आहे माझ्या मतांवरती. काय होत? एक बार जो मैंने कमिटमेंट दे दी, लेकिन खुद की भी नहीं सुनता. जमलं 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 जमलं. अजून एक सगळं आजच करायचं. बरं चल करा. काय बोललीये? काय बोललीये? काय बोललीये? काय थपड चली बाबूजी, प्यार से डर लगता. अजून एक अजून एक अजून एक पुढच्या भागात. अरे एवढं जमतंय तरी लग्न का ठरत नाहीये तुमचं? ठरत नाहीये काय? ठरत नाहीये, मीच थांबवलंय विनाकारण. अरे विनाकारण थांबायला तो काय डोंबऱ्याचा खेळ आहे का? लगेच सुरू झाली. काय तुमची शीर पायाची? याच्या पायीच तुमचं लग्न होत नाहीये. होत नाही होत नाही. तुम्हाला काय करायचंय? अरे काय करायचं म्हणजे लग्न करायचंय. वर चढायचं वय तुमचं आणि बोल्यावर कसले चढताय? ते माझं मी बघीन ना. तू लग्न करणारच की नाही सांग मला. मुळीच नाही करणार. लाज नाही वाटत या वयामध्ये लग्न करायचं? मला मला नाही लग्न करायचं तुझ्याशी. मी माझ्या मुलाविषयी सांगतोय तुला. कळलं मुंबईत खड्डे का पडतात ते? वाटते तसं नाचे चौघीच. नाव काय आहे? महामहोपाध्याय दगडोजी धोंडोजी पाषाणकर. सगळ्या मुलांची नावं सांगू, फक्त त्याचं सांगा. सगळ्याचं नाही, एकाचंच नाव सांगितलंय. माझं नाव विचारलं ना तुम्ही? तुमचं नाही. मग त्यांचं? त्याचं. रॉकी. संपलं एवढंच. पेटनेम नको, पेटनेम नको. पूर्ण नाव? त्याचं पूर्ण नाव रॉकीच आहे. रॉकी? मी रॉकीशी लग्न करणार नाही. का? काय प्रॉब्लेम काय? कोण गळ्यामध्ये धोंडा बांधून घेईल? माझा मुलगा. अहो मी माझ्याविषयी बोलतेय, मी तुमचं रॉकीशी का लग्न करायचं? कारण व्यवस्थित आहेत. अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे तो अत्यंत भावळट आहे. तुझाच मुलगा तो असणार आहे. खरं तोंडावर बोलतीये. दुसरं म्हणजे आयुष्यभर मुठीत राहील तुझ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला अजिबात सासुरवास सहन करावा लागणार नाही. पहिले 6 महिने. फक्त 6 महिने? हो. नंतर? त्याच्यानंतर मी 7वं लग्न करणार आहे. अगं त्याच्याच लग्नाची वाट बघत होतो. म्हटलं ते घोडं या गंगेत नाहलं की मी लग्न करायला मोकळा. मेघना, तुमचं खूप मनापासून स्वागत या मंचावरती. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. अश्विन मॅम. विजय पटवर्धन यांना हा मंच काही नवीन नाही. नेहमी ते काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात आणि आज तुमचं हे नवीन रूप बघितलं. मेघना, यू हॅव अ ब्रिलियंट पार्टनर आणि तू खूप मल्टी टास्किंग करतेस, खूप टॅलेंटेड आहेस, त्याच्यामुळे लुकिंग फॉरवर्ड. आणि हा परफॉर्मन्स खूप छान होता, खूप खूप सुंदर होता. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नील सर. विजय, तू म्हातारपणी खूप रुबाबदार दिसणार. सुपर्ब दिसतात तुला सॉल्ट अँड पेपर हेअर. या दोघांबद्दल मी तुम्हाला सांगतो. विजयला तुम्ही या मंचावर पाहिलंय, पण मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगतो की मेघना इज वन ऑफ द फायनेस्ट मिमिक टॅलेंट्स इन द कंट्री राईट नाऊ.
मेघना एकाच वेळेला अनेक रूप घेऊ शकते आणि हे तिचं अत्यंत मोठं टॅलेंट आहे. आणि तिला रूप घ्यायला गेटअपची गरज लागत नाही, ती फक्त व्हॉइस मॉड्युलेशनने ती रूप घेऊ शकते. आणि त्याला जर विजयसारख्या पार्टनरची साथ मिळाली, जो उत्तम लेखक आहे आणि स्वतः अत्यंत उत्तम परफॉर्मर आहे, तर ही जोडी मला असं वाटतं की या पर्वातली अंडरडॉग जोडी आहे. त्यामुळे प्लीज वॉच आउट फॉर देम. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू. बघूया तुम्ही आता किती टोल वसूल केला तुम्ही.